क्रमांक 5 हरित ऊर्जेच्या दिशेने या प्रकरणाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी बालमित्रांनो, ऊर्जा आणि ऊर्जा वापर ज्या प्रकारे अन्न वस्त्र निवारा ह्या जशा आपल्या मूलभूत गरजा असतात, त्याच प्रकारे आधुनिक संस्कृतीमध्ये ऊर्जा ही सुद्धा एक मूलभूत गरज बनलेली आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विविध ऊर्जेचा वापर करत असतो, त्यामध्ये आपण यांत्रिक ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा अशा विविध ऊर्जेचा आपण दैनंदिन जीवनामध्ये वापर करत असतो. तर अशा प्रकारच्या ज्या ऊर्जा आपण वापरत असतो, या ऊर्जेची निर्मिती कशी होते, तर आज आपण या पाठामध्ये पुढील घटक विद्युत ऊर्जा निर्मिती याचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. विद्युत ऊर्जा निर्मिती ही आकृती दिसते सर्वांना. विद्युत चुंबकीय प्रवर्तन. विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी मायकल फॅरडे या शास्त्रज्ञाने चुंबकीय प्रवर्तन या तत्वाचा उपयोग केलेला आहे. यामध्ये एक तारेचं वेटोळं आहे, चुंबकीय बलरेषा आहे, त्या ठिकाणी एक गोल फिरणारा अक्षीय दांड आहे आणि प्रवर्तित विभवांतर तयार झाल्यानंतर ते व्होल्टमीटरमध्ये त्याचं रिडिंग दाखवत आहे. तर या प्रकारे या तत्वानुसार विद्युतवाहक तारेच्या सभोवताली चुंबकीय क्षेत्र बदलते, तर विद्युतवाहक तारेमध्ये विभवांतर निर्माण होते. जसे चुंबकीय क्षेत्र बदलते, तसे विद्युतवाहक तारेमध्ये चुंबकीय विभवांतर निर्माण होते. तर चुंबकीय क्षेत्र बदलताना दोन प्रकारे बदल होतो त्यामध्ये. तर त्यामध्ये सर्वप्रथम ज्या वेळेस विद्युतवाहक तार स्थिर असते आणि चुंबक फिरते असते, त्यावेळेस चुंबकीय क्षेत्र बदलते. आणि दुसऱ्या प्रकारामध्ये जेव्हा चुंबक या ठिकाणी स्थिर असते आणि विद्युतवाहक तार जेव्हा आपण फिरती ठेवलेली असते, त्यावेळेसही चुंबकीय क्षेत्र बदलत असते. आणि जेव्हा जेव्हा चुंबकीय क्षेत्र बदलते, त्यावेळेस विद्युतवाहक तारेमध्ये विभवांतर तयार होत असते. चुंबक स्थिर असेल तर विद्युतवाहक तार फिरती ठेवली असेल तरी चुंबकीय क्षेत्र बदलते आणि विभवांतर तयार होते. म्हणजेच दोन्ही प्रकारामध्ये विभवांतर तयार होते. अशा प्रकारे विद्युत निर्मिती केली जाते. मग विद्युत निर्मिती केंद्रामध्ये विद्युत प्रवर्तन या तत्वानुसार मोठ्या प्रमाणात विद्युत निर्मिती केली जाते आणि त्यासाठी जे यंत्र वापरले जाते त्या यंत्राला जनित्र असं म्हटले जाते. मग आता हे जनित्र कसं कार्य करतं, तर जनित्रासाठी जनित्रामध्ये चुंबक असतं. चुंबक फिरवल्यानंतर विद्युत ऊर्जा निर्मिती होते. परंतु चुंबक फिरवण्यासाठी कशाची गरज असते, तर यापुढे चुंबक फिरवण्यासाठी लागते ते म्हणजे टर्बाईन. टर्बाईनचं कार्य रचना अशी असते, एक चाक असते, चाक त्याला पाते असतात, एका बाजूने नळीचे तोंड असते, त्या बाजूने उच्च वेगाने बाहेर पडणारी वाफ त्या नळीच्या तोंडातून ह्या पात्यांवरती टाकली जाते. म्हणजे हे जे पाते असतात त्या पात्यांवर विशिष्ट प्रकारचा ऊर्जेचा स्रोत टाकला जातो. ज्यावेळेस तो ऊर्जेचा स्रोत त्या पात्यांवर पडतो, त्यावेळेस गतिज ऊर्जेच्या साह्याने ते चाक फिरते आणि जसे जसे ते चाक फिरते तशी तशी त्यामध्ये चुंबकीय त्याचं चुंबकीय क्षेत्र बदलते आणि विद्युत निर्मिती होते. परंतु आता यापुढे आपल्याला असं बघता येईल की हे जे टर्बाईन असतं, हे टर्बाईन कुठे जोडलेलं असतं, तर यापुढे हे टर्बाईन विद्युत जनित्रामध्ये जोडलेले असतं. तर विद्युत जनित्रामध्ये जे चुंबक असतं, ते चुंबक फिरवण्यासाठी जनित्राचा वापर केला जातो. निर्माण झालेली विद्युत ऊर्जा आणि फिरणारे विद्युत चुंबक ज्याप्रकारे हे विद्युत चुंबक फिरत राहील त्याप्रकारे त्यामध्ये विद्युत निर्मिती होत असते. याची रचना पुढे दिलेली आहे. ही प्रवाह आकृती बघा विद्यार्थी बालमित्रांनो. विद्युत ऊर्जा कशी तयार होते, विद्युत ऊर्जा तयार करताना त्यासाठी जनित्र लागते. जनित्रातील चुंबक फिरण्यासाठी टर्बाईन लागते आणि टर्बाईन फिरवण्यासाठी त्यामध्ये विशिष्ट प्रकारचा स्रोत लागतो. मग आपण हे टर्बाईन फिरवण्यासाठी कुठला स्रोत वापरतो, आपण ज्या प्रकारचा स्रोत वापरतो त्या प्रकारच्या स्रोतानुसार विद्युत निर्मिती केंद्राचे विविध प्रकार पडतात. मग यानंतर आपण विद्युत निर्मिती केंद्राचे विविध प्रकार पुढील तासाला बघणार आहोत.